अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आजचे जे ॲक्टिव्ह पेशंट आहेत ते 22,000 ॲक्टिव्ह पेशंट्स आहेत. रोजची जी पॉझिटिव्हिटी निघते आहे ते साधारणतः 2,000 ते 2,100 हे रुग्ण रोज नवीन निघत आहेत. महापालिका क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती हे बंद केल्यानंतर थोडासा त्याचा दृश्य परिणाम या ठिकाणी दिसत आहे. परत आम्ही महापालिका क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याचं महापालिका आयुक्ताने निर्णय घेतलेला आहे. आज या ठिकाणी डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी अहमदनगर जिल्हा यांची आज बैठक झाली. बैठकीत असा निर्णय झालेला आहे की उद्या दिनांक 18 रात्री 12 सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या जिल्ह्यातील ह्या 31 तारखेपर्यंत ह्या बंद राहण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. माझं व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना आवाहन आहे कुठल्याही प्रकारे गर्दी न करता ह्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत आहेत तर मालाची आवक जावक आणि त्याच्याबद्दलची जी काही खबरदारी घ्यायची आहे त्याच्याकरता तुम्हाला उद्याचा दिवस आहे. त्या दिवसामध्ये योग्य ते नियोजन करावं, प्रशासनाला सहकार्य करावं. आपल्या या हा निर्णय घेण्यामागची कारणं अशी आहेत की बरेच ठिकाणी कितीही निर्बंध लादले तरीही गर्दीचं प्रमाण कमी होत नाही, रुग्णांची संख्या वाढत आहे. तरी माझं नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना आवाहन आहे की ह्या डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या निर्णयाचं योग्य ते अनुपालन करावं. धन्यवाद.